आश्चर्य असं वाटतं की राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला प्रशासन आणि प्रोटोकॉल कळत नाही. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांकडे पाहिलं पण नाही, पण जसा गळ्यातला पट्टा लावण्याचं नाटक करून सहानुभूती मिळवली. त्याही दिवशी मी ऐकलं भिजले, पावसात भिजले. आता पावसात भिजलेले के बाजूला जाऊन संजय राजाराम राऊतनी त्यांच्यावर बिस्लरी ओतलेली हे अजूनपर्यंत कळलं नाही. उभाट्या सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच जळगाव दौरा केला. यापूर्वी त्यांनी नगर दौऱ्यावर असताना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन त्यांची भेट घेतली होती. जळगाव दौऱ्यादरम्यान झालेल्या जाहीर सभेत त्यांची टोमणेबाजी पुन्हा एकदा ऐकायला मिळाली. यात काही नवीन नाही. उद्धव ठाकरेंकडून जळगावात यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले होते. ठाकरेंच्या या एकूण दौऱ्यावर भाजपा आमदार नितेश राणेंनी चांगलाच प्रहार केल्याचे दिसते. पहा नेमकं ते काय म्हणालेत. उद्धव ठाकरे आणि टोळीला पहिल्यापासून सवय की दुसऱ्यांच्या वारशामध्ये जाऊन स्वतःचे नाव लावणं हे उभाटावाल्यांची आता सवय झालेली आहे. यांच्या स्वतःचे सगळे कार्यक्रम बंद झालेले आहेत, म्हणून दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय, दुसऱ्यांना किती मुलं होत आहेत यावरच यांचे सगळे कार्यक्रम आणि दिनक्रम ठरतात. आणि त्याचअनुसार ज्या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण अधिकृत पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावं, उपमुख्यमंत्र्यांनी करावं, मंत्र्यांनी करावं, तिथे हे शेवड्या मुलांसारखं आम्ही आमित बोलण्यासाठी हे सगळीची सगळी ही दरोडेखोरांची आणि चोरांची टोळी आज तिथे पोचते. आश्चर्य असं वाटतं की राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला प्रशासन आणि प्रोटोकॉल कळत नाही, आणि त्या निमित्ताने राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था स्वतः बिघाड करायची, खराब करायची. आणि मग उगाच आदरणीय गृहमंत्री साहेबांच्या नावाने बोंबलत बसायचं. हा त्या उद्धव ठाकरे आणि या कंपनीचं आणि टोळीचं काम राहिलेलं आहे. त्या दिवशी पण शेतकऱ्यांच्या वांद्यावर गेले, मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांकडे पाहिलं पण नाही, पण जसा गळ्यातला पट्टा लावण्याचा नाटक करून सहानुभूती मिळवली. त्याही दिवशी मी ऐकलं भिजले, पावसात भिजले. आता पावसात भिजलेले के बाजूला जाऊन संजय राजाराम राऊतनी त्यांच्यावर बिस्लरी ओतलेली हे अजूनपर्यंत कळलं नाही. म्हणून ह्या नौटंकीवाद्यांना महाराष्ट्राची जनता चांगली ओळखते, एवढंच त्या निमित्ताने मी म्हणेन.